महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. औंध रावेत BRT मार्ग रस्ता सुस्थितीत असतानाही येथे नागरिकांच्या करातील 100 कोटी रुपयांची उधळपट्टी कशासाठी असा प्रश्न शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी उपस्थित केला आहे. बुधवारी राहुल कलाटे राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी पत्रकारांसमवेत या मार्गाचा पाहणी दौरा केला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना कलाटे बोलत होते. कलाटे यावेळी म्हणाले की हा रस्ता बनविताना पुढील 25 वर्षाचे नियोजन केले होते. त्यावेळी 200 कोटी खर्च केला होता. आता सुशोभीकरणाच्या नावाखाली 100 कोटी रुपयांची रक्कम अनाठाई खर्च करण्याचे नियोजन आयुक्त राजेश पाटील का करीत आहेत? यामध्ये सांगवी फाटा ते कावेरी नगर रस्ता, डांगे चौक ते तातवडे रस्ता आणि औंध ते रावेत या रस्त्याचे डांबरीकरण आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली महापालिका खर्च करणार आहे. यातील 40 कोटी रुपयांचे काम थेट पद्धतीने देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या रस्त्यावर साधा खड्डा नाही. मागणी नसताना या रस्त्यावर 100 कोटींची उधळपट्टी का करायची आहे? या कामाद्वारे प्रशासन सत्ताधाऱ्यांना इलेक्शन फंड गोळा करून देत आहे का? या रस्त्यावर महापालिका कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी कशासाठी आणि कोणासाठी करीत आहे? न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही कलाटे यांनी दिला. चालले असताना आम्हाला त्या ठिकाणी काम सुरू दिसतं. मी आणि प्रशांतजी होतो. आम्ही BRT म्हणून शौल्याला विचारलं काम कोणाचं, तो म्हणला मला माझं नाही आहे, स्मार्ट सिटीचं आहे. आम्ही स्मार्ट सिटीच्या बालकारांना विचारलं, ते म्हणले माझं नाही आहे, BRT करत आहे. मग आम्ही आयुक्त साहेबांना फोन केला. मग आयुक्त साहेबांनी ते काम थांबवलं. कदाचित आयुक्त साहेबांनी ते काम थांबवलं नसतं तर आज आत्तापर्यंत शिर्केंनी ते काम पूर्ण केलं असतं. मग आम्ही पत्र दिलं की हे काम कसलं आहे. मग आम्हाला BRT विभागाने उत्तर दिलं की आम्ही स्मार्ट सिटीच्या बीजी शिर्केंकडनं तो सॅम्पल स्ट्रेच करतोय. तो सॅम्पल स्ट्रेच किती आहे? BRTच्या दोन्ही बाजूला 7-7 मीटर. म्हणजे एक तर आपुणा पिंपरी चिंचवडला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे, 45 मीटरचा BRT आहे, आणि त्यात तुम्ही 7-7 मीटरचं दोन्ही बाजूला सुशोभीकरण करणार अर्बन स्ट्रीपच्या नावाखाली, म्हणजे कुठंतरी ह्या रोडची वीड परत कमी होणार आणि या ठिकाणी ट्रॅफिक कंजेशन होणार. आणि जर तुम्ही पुढे गेलात रावेच्या पुढे नदीच्या पुढे, तर तिकडं तो 30 मीटरच आहे. आजही त्याचा 45 मीटर हा शासनाकडे पेंडिंग आहे. म्हणजे तुम्ही हे सगळं कशासाठी करताय? आयुक्त साहेबांना आमचं विनम्र आव्हान आहे की तुम्ही ह्या भ्रष्टाचाराला बळी घालू नका. तुम्ही हे सगळं प्रक्रिया थांबवा. एका बाजूला तुम्ही टेंडर करताय, एका बाजूला तुम्ही डायरेक्ट देताय, एका बाजूला तुम्ही रोडची विड्थ कमी करताय, एका बाजूला तुमचा रोड 30 मीटर आहे. होणं हे क्रमप्राप्त असतं काही दिवसांनी. त्या रस्त्याचं आयुष्य संपलं असेल, त्याची खराब झालं असेल, तर आपण सर्व सन्माननीय पत्रकारांसोबत व्हिजिट केली. संपूर्ण रस्त्यामध्ये आमच्या बसला एकही खड्डासुद्धा लागला नाही, इतक्या चांगल्या परिस्थितीतला रस्ता असुद्धा. का ज्या ज्या ठिकाणी सुधारणा करायला पाहिजे होत्या, मुळातच गेल्या 10-12 वर्षापूर्वी या रस्त्याची सुरुवात झाली आणि अख्ख्या रस्त्याच्या संपूर्ण निर्मितीमध्ये 225 कोटी रुपये खर्च केलेला आहे. आता मात्र केवळ सुशोभीकरणाच्या नावाखाली 100 कोटीच्या निविदा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठेकेदारांना देण्याचा घाट घातला जातो आहे आणि तो सुधारणा नक्की व्हायला पाहिजे. त्या चुकीच्या पद्धतीने व्हायला नाही पाहिजे. ती पद्धत नक्की चुकीची आहे, त्यामुळे या पद्धतीला आमचा विरोध आहे. जिथं आवश्यक आहे तिथं नक्की करा, परंतु आज रोजी इथं गरज नसताना, रस्त्याची परिस्थिती चांगली असताना तुम्हाला विनाकारण नागरिकांचा कराचा पैसा आम्ही वाईट पद्धतीनं खर्च करू देणार नाही. हे आमचं आयुक्तांनाही. आवाज टीव्हीसाठी राकेश पगारे, पुणे.